राज्यातील पोलीस बांधवांना दिवाळीचा बोनस म्हणून एक महिन्याचा पगार द्या या प्रमुख मागण्यांसह वेगवेगळ्या मागण्या घेऊन जनशक्तीचे प्रमुख अतुल खुपसे पाटील यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह मुंबईच्या आझाद मैदानावर वीस ऑक्टोबर रोजी खरडा आंदोलन केले त्यानंतर या आंदोलनाची धुरा जनशक्तीच्या महिला प्रदेशाध्यक्ष विनिता बर्फे यांनी स्वीकारून दिवाळीपासून ते आज दहाव्या दिवशी पोलिसांच्या विविध मागण्यांसाठी आझाद मैदानावर ठाण मांडून बसल्या असल्या तरी जनशक्तीची रणरागिणीने पोलिसांसाठी आजपासून अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे सण कोणताही असो पोलिस बांधवांना तो साजरा करता येतच नाही घरदार कुटुंब सोडून ते जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र कष्ट करत असतात आमदार खासदार मंत्र्यांचे दौरे वेगवेगळ्या पक्षाचे संघटनांचे मोर्चे आंदोलन वेगवेगळ्या मिरवणुका वेगवेगळ्या जयंत्या या सर्व बंदोबस्ताची जबाबदारी पोलीस बांधवांवर असते त्यामुळे सण आहे काय आणि नाही काय त्यांना कसलाच फरक पडत नाही चोवीस तास ड्युटी करणाऱ्या या पोलीस बांधवांना राज्य सरकारकडून अपेक्षित पगार देखील मिळत नाही अनेक जिल्ह्यात पोलिसांना राहायला घरे सुद्धा नाहीत अनेक घरांची अवस्था दयनीय झाली आहे त्यामुळे तोंड डाबून भुक्यांचा मार या पोलीस बांधवांना सहन करावा लागत आहे यासाठी जनशक्ती संघटनेने आंदोलनाचे हत्यार उपसून आझाद मैदानावर शेकडो कार्यकर्त्यांसह खरडा भाकर आंदोलन केले या खरडाभाकर आंदोलनानंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरवत अतुल खुपसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला प्रदेशाध्यक्ष विनिता बर्फे या गेल्या दहा दिवसांपासून आझाद मैदानावर ठिय्या आंदोलन करत तळ ठोकून बसल्या आहेत दरम्यान या आंदोलनाला करुणा धनंजय मुंडे ठाकरे गटाच्या शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे बाळासाहेबांची शिवसेना नेते संजय कोकाटे मराठा मोर्चा समन्वय आबासाहेब पाटील यांच्यासह वेगवेगळ्या पक्षांकडून आणि संघटनांकडून पाठिंबा मिळत असल्याची माहिती अतुल खुपसे यांनी दिली